उरण रायगड स्पोर्टिंग प्लस मास्टर असोसिएशन क्रिकेट स्पर्धा स्पर्धेचा पहिला दिवस आणि पाहूयास पहिल्या दिवसातील अंतिम आजची ही मॅच रंगणार आहे. दोन टीममध्ये एक संघ असणार नवापाडा तर दुसरा संघ असणार चॅलेंजर चिरले. पहिला चेंडू बॉडी लाईनला चेंडू लागला जातोय. एक रन्स या ठिकाणी घेतली जात आहे पहिल्या चेंडूवर लेग बाईटचा. या षटकातील दुसरा चेंडू कोलकाता टप्प्याचा चेंडू कडून काढला जातोय. चेंडू येतोय शॉर्ट लॉंगांकडे बॉलर येणार. चेंडू उचलणार दुसऱ्या धावेला कॉल देखील त्या ठिकाणी केला. ओव्हर फेकी होतोय पण जबरदस्त किपिंगचं या ठिकाणी आपल्याला प्रदर्शन पाहायला मिळतंय. जबरदस्त चेंडू अडवला गेलाय. आणखीन धावा या ठिकाणी निघाल्या असत्या. ओव्हर फेक जरूर झाली होती परंतु चांगली यावेळी पाहतोय समोर खेळलेला चेंडू. चेंडू सापडलाय आणि एक रन देखील या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या पाहतोय स्कोअरबोर्डवर चार धावा संख्या झालेली आहे. ही देखील मॅच तीन ओव्हरची असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. हा चेंडू ऑफ स्पिन मध्ये खणून काढलाय. चेंडू जरूर उंच मारलाय परंतु कॅच संभावना होऊ शकते परंतु नाही आहे. कॅच ड्रॉप झाले. कॅच पकडू शकला नाही फिल्डर. या स्टोकवर आल्यात एकूण एकच रन आलेली आहे. वाटलं होतं फलंदाजाला षटकार जाईल थांबला होता रन घेऊ घेतली नाही आहे. फक्त एक रन ज्यावेळी कॅच सुटल्यानंतर ही एक रन त्यांनी काढलेली आहे. पाहूया पुढचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच रमाकांत गरज सर सांगतायत वाईट चेंडूचा इशारा करतायत. एक रन जोडली जाईल धावसंख्येमध्ये. सहा धावसंख्या स्कोरबोर्डवर. पुन्हा एकदा पाहूया या षटकातील पुढचा चेंडू. गोलंदाज तयार. हा चेंडू हलकीशी कट लागले. काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. कसून फिल्डिंग या ठिकाणी केली जाते. प्रत्येक प्रयत्न सक्सेसफुल कसा होईल याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. यावेळी पाहूया या दरम्यान एक रन आले. सात धावा आत्तापर्यंत काढल्या गेल्यात आणि मला वाटते या पहिल्या ओव्हरमधील हा शेवटचा चेंडू असावा. हा चेंडू टप्पा पडला उचली घेतली फलंदाज चेंडू समजू शकला नाही आहे. आणि पाणी व्हाइट बॉलचा इशारा. व्हाइट प्लस एकूण धावसंख्या नऊ. सिद्धू गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. पाऊस देखील या ठिकाणी आपल्याला पाहतोय. पावसाचं आगमन झालंय. आता मात्र या मॅचला मज्जा येणार. पावसाळी क्रिकेट स्पर्धा आणि पाऊस नसलं तर स्पर्धेला काय मजा. सकाळपासून मात्र सतत पडला होता. थोडासा आराम दिला होता पावसाने परंतु आत्ता पुन्हा एकदा सुरू झाला आहे. यावेळी बॅट्समन देखील थांबत नाही आहे आणि हा लगावला गेला. उत्कृष्ट सहा धावेसाठी फटका. धावसंख्या पाहायला मिळते 15 धावा.
चेंडू ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू होता. फलंदाजाला वाटलं हा चेंडू वाईट मिळेल, दरम्यान नाही आहे. व्हाईट लाईनच्या आतमधून हा चेंडू कीपरकडे गेला आहे. चांगला डिसिजन पंचांच्या माध्यमातून. छत्री न्या मैदानावर. हा पाहूया चेंडू. लक्ष देवा. दोन ओव्हर मध्ये 16 आलं ना. दोन ओव्हर 16 धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. हलकी शिकट यावेळी मासा गळाला लागलाय. मोठा मासा या ठिकाणी गळाला लागलाय. ज्या विकेटची वाट पत होती, ज्या विकेटसाठी तरसले होते, ती विकेट या ठिकाणी काबूज केलेली आहे सिद्धू या गोलंदाजाने. चांगली विकेट मिळवले. धावसंख्या पाहायला मिळते स्कोरबोर्डवर 16. नवीन फलंदाज येतो या ठिकाणी धीरज. एक बस 16 धावसंख्या पाहायला मिळते. शेवटची मॅच आजच्या पहिल्या दिवसातील. पाऊस फार जोरदार आला आहे. मोठमोठे थेंब या जमिनीवर बरसताना हा पाऊस आपण पाहतोय. यावेळी पाहतोय आपण चेंडूवर शॉर्ट लेकडे चेंडू गेला आहे. एक रन कम्प्लीट केले, दुसऱ्या धावसाठी कॉल केला आहे. अजूनही चेंडूची फेक नाही आहे. आणि हे आहे क्रिकेट स्पर्धा. एक रन कमी. ओके, एक रन शॉट आहे. एक रन कमी करावी. पुढचा चेंडू दरम्यान नाही आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येते. गोलंदाजी करण्यासाठी हा गोलंदाज सिद्धू. यावेळी थोडीशी मिस्टेक झाली होती. संधी निर्माण झाली होती रनसाठी. रन कलेक्ट शकलो नाही. पाऊस मात्र आलाय जोरात. आहा काय पाऊस आहे. यावर्षी पावसाला खरंच पावसाची आठवण, या वर्षाच्या या पावसाची आठवण आपल्याला सातत्याने राहील. 2023 ऑगस्टचा महिना. हा चेंडू भिरकावलाय. फिल्डरला चेंडू दिसणार नाही आहे, कारण मोठमोठे थेंब मैदानावर परसतात. आणि यावेळी हवा देखील मैदानावर जोरदार वाहते, त्याच्यामुळे षटकार ना. या आल्यात 6 धावा. एकूण धावसंख्या 23. हा चेंडू जोर कसबाट का. फ्लॅट इट. वाटलं होतं षटकार जाईल, परंतु काय उत्कृष्ट झेल टिपलाय या फिल्डरने. यंग प्लेयर्स 20 वर्षापेक्षा जास्त कमी वयाचा हा खेळाडू आपल्याला काय. 3 ओव्हर माहित आहे. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत. धाव फलकावर धावा देखील आहेत 3 धावा. आता 15 चेंडू शिल्लक असतील. यावेळी पाहूया चेंडू उंच मारला जाईल. यावेळी मिस फिल्डिंग होते. धावून काढल्यात धावा फलंदाजाने. 2 निर्दोष
दोन धावा, अजून 35 धावांची गरज। चेंडू शिल्लक राहिलेत 14 चेंडू शिल्लक, 35 धावांची गरज। यावेळी चेंडू फिरकण्याचा प्रयत्न, फाईनलीकडे चेंडू गेलाय, पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉलचा, व्हाईट प्लस आणि धावून काढलेली एकच ना, एक रन, दोन धावा, धावसंख्या झाली 7, 33 धावांची गरज अजून असणार। 13 चेंडू, 14 चेंडू आणि 33 धावा, 40 करायचे आहेत ना, 7 झाले ना। हा चेंडू एक्स्ट्रा कवरच्या दिशेने 6 धावांकरिता, पहा फिल्डरने देखील तिथून सांगितलं की या 6 धावा षटकार, चेंडू पुरवायचा आहे मैदानावर, चेंडू द्यायचा आहे 40, षटकाराच्या सहाय्याने 6 धावा वाढल्या गेल्या आहेत। पुन्हा एकदा जोर दमदार स्ट्रोक, आता मात्र चेंडू जाणार टॉवर लाईनच्या ठिकाणी 6 धावांकरिता, बॅक टू बॅक 2 षटकार, पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात म्हणावी लागेल। चेंडू पुरवायचा आहे मैदानावर, चेंडू द्या, 2 स्ट्रोकमध्ये 2 चेंडू घाल केलेत, चेंडू बिंदास पाहिजे तेवढे घालवा, भरपूर चेंडू आहेत। 19 धावा पहिल्या षटकामध्ये काढण्यात आल्यात, महागडी गोलंदाजी किरण याची झाले, पहिल्या षटकामध्ये आल्यात 19 धावा, 2 षटक शिल्लक, 12 चेंडू शिल्लक, 21 धावांची गरज, 1-2, 2-1। दुसरा षटक घेऊन आलाय प्रितेश, पहिल्या षटकामध्ये महागडी गोलंदाजी झाले, प्रितेशला कुठेतरी सावरावा लागेल खेळ। यावेळी टप्पा पडलाय, चेंडू उचललाय, किपरच्या मागे चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने लॉंग स्टॉप एंडकडे, व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट प्लस धावा किती असणार पाहूया, व्हाईट प्लस 2, एकूण 3 धावा। म्हणजे जसे आपण पहिल्या डावामध्ये पाहिल्या, पहिल्या पूर्व इनिंग्समध्ये पाहिले, जशा व्हाईट चेंडूवर धावा 2 फलंदाज करत होते, त्याच्याच प्रकारचे क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय। मिळेल्या संधीचा फायदा पूर्णपणे घेत आहेत। एकोणीस धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत, धावा एकूण पाहिजे आता, 22 धावा झाल्यात, 22 धावा झाल्यात, 18 धावांची गरज, 18 धावांची गरज असणार, 12 चेंडू 18 धावा, खराब चेंडू या ठिकाणी गोलंदाजा टाळा लागतील, ही मॅच जिंकायची असेल तर। जेवढे तुम्ही खराब चेंडू फेकाल तेवढ्या खराब चेंडू आपल्या टीमसाठी या ठिकाणी फायदेशीर नसतील। हा चेंडू ओवर पिच पद्धतीचा चेंडू भिरकावलाय खेळाडूच्या डोक्यावरून, फिल्डरच्या डोक्यावरून, चेंडू 6 धावांकरिता, 6 धावा, समीकरण जवळ आणून ठेवलंय, आता समीकरण आलंय 11 चेंडू 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता, बॉल 2 रन लगभग आले, 11 चेंडू 12 धावा, 11 चेंडू 12 धावा,
अटीतटीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. अकरा चेंडू मध्ये बारा धावा. हा पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि निर्दोष कुठल्याही प्रकारचा दोष करत नाहीये. एक सदोष बॅटिंग त्याच्या बॅटिंग पाहायला मिळते सदोषाची. जबरदस्त फलंदाजी निर्दोषाची. आणखीन एक षटकार मारला जातोय. आणखीन समीकरण जवळ आणून ठेवलंय. आता फक्त गरज आहे सहा धावांची. पुन्हा एकदा स्टोक विजयाच्या सहा धावा पाहिजे होत्या आणि या सहा धावा याच चेंडू मध्ये पूर्ण केल्यात आणि हा चिरलेस चॅलेंजर संघ विन आपल्याला पाहायला मिळतोय. काय तीन षटकामध्ये 40 धावांची आवश्यकता होती परंतु सामना जर पाहिला तर 9 चेंडूमध्येच उरकलाय. म्हणजे 9 चेंडू राखून हा सामना जिंकलाय. या मॅचचा मेन ऑफ द मॅचचा किताब बहाल केला जाईल. निर्दोष चला मेन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी आपण यायचं आहे.